विचारला की पीडित मुलींची तक्रार घेण्यासाठी 13 तास का लागले, जिल्ह्यातील इंटेलिजन्स पोलीस नेटवर्क काय करतं, एलसीबी काय करतं, याचं देखील त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करून, काही ठिकाणी नवीन अधिकारी टाकून, नवीन सर्व्ही टीम लावून या प्रकरणाची अजून सखोल चौकशी केली जाईल असं आश्वासित केलं. प्रकरणाचा धर्मांतर करण्याचा जो प्रकार होता तो अतिशय लाजीरवाणा आणि लज्जास्पद प्रकार हा घडला होता. त्यामध्ये महानिरीक्षक दर्जाची चौकशी देखील लागली. आज मी नगर जिल्ह्याचे एसपी राकेश ओलाजी यांना मी भेटलो, त्यांना सर्व प्रकार मी त्यांना सांगितला, त्यांच्याकडनं सत्य परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत पीडित मुलींच्या, दोन मुलींच्या तक्रारीवरती 8 लोकांना त्यांनी अटक केलेली आहे. त्यामध्ये सर्व प्रकारचे गुन्हे बरोबर दाखल केले की नाही केले या बाबतीत देखील मी त्यांना विचारलं, ते पाहिलं काही गुन्हे दाखल केलेत. पहिला प्रश्न मी त्यांना विचारला की पीडित मुलींची तक्रार घेण्यासाठी 13 तास का लागले. त्यामध्ये त्यांनी मला सांगितलं की या प्रकरणाची आम्ही चौकशी करत आहोत, चौकशीमध्ये जे निष्पन्न होईल त्यामध्ये जे कोणी अधिकारी त्यामध्ये आम्हाला सापडतील त्यांच्यावरती आम्ही तात्काळ कारवाई करू. दुसरा विषय हा देखील मी त्यांच्यासमोर मांडला की अशा प्रकारच्या घटना ज्या वेळेला करतात त्यावेळेला तुमच्या जिल्ह्यातील इंटेलिजन्स पोलीस नेटवर्क काय करतं, एलसीबी काय करतं, याचं देखील त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडणं हे देखील योग्य नाही. त्यामुळे त्यांनी ह्या विषयामध्ये तात्काळी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करून, काही ठिकाणी नवीन अधिकारी टाकून, नवीन सर्व्ही टीम लावून या प्रकरणाची अजून सखोल चौकशी केली जाईल असं आश्वासित केलं. माननीय उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर एक जिल्ह्याची संपूर्ण बैठक, प्रमुख पदाधिकारी, प्रमुख लोक पोलीस अधिकारी यांची येणाऱ्या 4 दिवसाच्या आत एक बैठक होईल असं देखील त्यांनी मला सांगितलं. आणि या बाबतीत आम्ही, आमचा स्टँड एकदम क्लिअर आहे, जो हिंदुत्वाच्या विरोधात लढेल त्याला तशाच प्रकारे आम्ही उत्तर देऊ. लव जिहाद आम्ही सहन करणार नाही, लँड जिहाद आम्ही सहन करणार नाही. हा प्रश्न आमच्या हिंदुस्थानातल्या मुलींचा, आमच्या बहिणींचा, आमच्या ताईंचा. त्यामुळे आज देखील एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीमध्ये संपूर्ण देशामध्ये 13 लाख मुली या बेपत्त्या झाल्याची बातमी आणि धक्कादायक बातमी. पण अशा प्रकारच्या घटना जिथे जिथे होतील तिथे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, संघाचा कार्यकर्ता तत्पर उभा राहील आणि या माध्यमातून त्याचं सडेतोड उत्तर दिलं जाईल.